हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे लाल शाबुदाण्याची खिचडी. करायला अतिशय सोपी आहे. आदल्या दिवशी मी एक वाटी साबुदाणा भिजत घातला होता आणि त्या एक वाटी साबुदाण्यामध्ये एक चमचा मिरची पावडर, चार चमचे दाण्याचा कूट, मीठ चवीनुसार, साखर, जिरे पावडर हे घालून मी सगळं मिक्स करते. छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. आता आपण फोडणी करून घेऊया. एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घेतलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे घातलेत, कढीपत्ता आणि हळद घालून घेतली आहे. कोणी कोणी उपवासाला हळद खात नाही, तुम्ही नाही घातली तरीही चालेल. आणि त्यामध्ये आपला मगाशी आपण जो साबुदाणा मिक्स केला होता तो मी घातला आहे आणि ते मी छान परतून घेते आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. साबुदाणा छान त्याला दणदणीत एक वाफ द्यायची आहे. इथं बघत असाल तर आपला साबुदाणा शिजला आहे, वाफला आहे आणि त्याच्यावर मी 1 चमचा वरून तूप घालते आहे. परत छान आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा आपल्याला तो ट्रान्सपरंट दिसला पाहिजे शिजल्यानंतर, मग समजायचं की आपला साबुदाणा तयार आहे. इथं तुम्ही बघत असाल तर तयार आहे आपली लाल साबुदाण्याची खिचडी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच. सबस्क्राईबही तुम्ही केलं असेल तर मग लाईक आणि शेअरही करायला विसरू नका. Thank you so much for watching.